घरोघरी गौरींचं आगमन झालंय आणि त्यांच्या नैवेद्यासाठी पंचपक्वान्नांचा बेत सुद्धा घरोघरी केला गेलाय. अशाच एका घरी गौरींच्या नैवेद्याविषयी जाणून घेतलंय आमची रिपोर्टर प्राची कुलकर्णीने. गौरींचं आगमन झाल्यानंतर आजचा दिवस आहे तो त्यांचा छानसा पाहुणचार करण्याचा, अर्थातच गौरी जेवणाचा दिवस. आणि ह्याचसाठी घरोघरी अगदी जय्यत तयारी चालू आहे. काल सगळी सजावट आणि त्याचबरोबर गौरी उभ्या राहिल्यानंतर आज अगदी पंचपक्वानांचं जेवण जे आहे ते घरोघरी गौरींसाठी केलं जातं आणि त्याचीच सगळी जय्यत तयारी आणि पाण्यात वाढलेली सगळी पंचपक्वान्न आपल्याला दिसत आहेत. काय नेमकी परंपरा आहे आपण जाणून घेऊया. मला सांगा की गौरींचा पाहुणचार करायचा आणि तुमच्याकडे तर गौरीच्या घरी गौरी आलेल्या आहेत, त्यामुळे सगळा पाहुणचार करायचा हा उत्साह वेगळा असतो, पण काय काय बेत असतो याचा? आणि दुसरं म्हणजे खास डेकोरेशन तुम्ही जे केलेलं आहे, इको फ्रेंडली ठेवलेलं आहे सगळं डेकोरेशन, तर त्याबद्दल सांगाल. काय नैवेद्य असतो आज? आजचा नैवेद्य हा पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि उद्याचा खीरपुरीचा. आजचं महत्व म्हणजे माहेरवाशिणीचं फार महत्व असतं की माहेरवाशिणीनीच गौरींना आणायचं असतं आणि माहेरवाशिणीचा आज मान असतो. आणि आपण पुरणपोळीचा आज नैवेद्य त्याच्यासाठी आपण खास करतो. 16 भाज्या करतात. पूर्वीपासून जी जी प्रथा आहे त्याच्यामध्ये 16 भाज्या 16 चटण्या असं करत असत, पण हल्ली काही सगळ्यांना ते शक्य होत नाही, त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या ह्याच्याप्रमाणे त्याच्यात बदल करतात. तर मी 5 भाज्या 2 चटण्या पुरणपोळी जेवढं शक्य आहे तेवढं आपण आपल्या मनापासून आनंदाने करायचं. सकाळपासूनच तयारी पहाटेपासूनच सुरू होत असेल? अगदी सकाळपासूनच, अगदी आदल्या दिवशीपासून नाही, म्हटलं 15 दिवस आधीपासून ही सगळं डोक्यात नियोजन करायला लागतं की आपल्याला यावर्षी काय काय करायचंय. अगदी डेकोरेशनचं सुद्धा तसंच असतं की यावर्षी आपण काय करणार आहोत, इको फ्रेंडली आपल्याला करायचंय, म्हणण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल, खरेदी कधी करायची, सगळं प्लॅनिंग व्यवस्थित 15 दिवस आधीपासून माझं चाललेलं. आणि ही परंपरा नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी उत्तराखंड मध्ये राहणारी दिल्लीमध्ये शिकणारी एक मुलगी आलेली आहे. मुझे बताओ क्या लग रहा है आपको ये सब देख के, इतनी ग्रैंड तरह से इतना ये सब सेलिब्रेशन होता है? एक्चुअली मुझे पता चला कि इको फ्रेंडली यूज हो रहे हैं गणपति इस बार, तो मैं डेकोरेशन देखने के लिए आ गई. ट्रेडिशनल जो पूजा पाठ होता है वो सब देखने के लिए बहुत उत्सुक थी मैं, क्योंकि पूजा पाठ जो होती है वो ना कि सिर्फ कल्चरल है पर उसका साइंटिफिक रीजन भी होता है. तो जो वाइब्रेशंस होती है जो हमारी मन की शुद्धि करता है और तन की शुद्धि करता है, मैंने सोचा उसके एक पार्ट बनना चाहती हूँ आज मैं. एंड्रिकडे एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत.